एकंदरीत आपण मागितलं असेल की या ब्रह्मपुरीत असो गडचिरोलीत असो अल्पसंख्याक समाजाचे लोक अनेक वर्षापासून आपल्यावरती प्रतिनिधित्व करत आहे आणि प्रतिनिधित्व करत असताना आपल्या या ठिकाणी पहिले भाऊ बोलले की आपण कुठेतरी ही परंपरा आता बदलली पाहिजे आणि जेवढी त्याची टक्केवारी तेवढी त्याची हिस्सेदारी हा आमच्या नेत्याचा रूल आपण प्रत्येक मतदारसंघात ठरवून केला पाहिजे जेवढी त्याची संख्या येईल तेवढा सहभाग त्याचा असला पाहिजे आणि तेवढं त्याच्या वाट्याला मिळायला पाहिजे आणि आता खऱ्या अर्थानं वेळ आली की आपण आपल्या हक्कासाठी लढलं पाहिजे आणि लढत असताना अनेक लोक असतात राजकारण करत असताना मी खासदार पहिले लोक या ठिकाणी आमदार म्हणून आहे आम्हाला कदाचित वाटणार नाही की आमच्या समोर जाणारं नेतृत्व आमच्या मतदारसंघात तयार व्हावं पण जिथं जिथं जातीचा विषय येईल आपण बघितलं की एकंदरीत या जिल्ह्यात राजकारण करत असताना आमच्या लोकांची कमजोरी आहे की एखाद्यानं खोट्या भूमिका मारल्या खोटे आश्वासनं दिले तर आमचे लोक हे मॅनेज होतात हे कुठेतरी हे आपण थांबवलं पाहिजे आणि माझी सगळे या ठिकाणी ब्रह्मपुरीत आज जे मेळाव्याला उपस्थित झाले सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे मग तो शिवसेनेचा असो राष्ट्रवादीचा असो भाजपाचा असो काँग्रेसचा असो पण समाजाचा उमेदवार हा एकच असला पाहिजे त्या पक्षाचा विषय लक्षात घेऊन नका फक्त समाजाचा माणूस कसा निवडून येईल यासाठी प्रयत्न आपण केला पाहिजे. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि हां बेल आयकॉन प्रेस करा.